नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट, कोणतंही गणित न करता कटिंग कसं करायचं ते बघूयात. खूप सोपं, सहज, कोणालाही समजेल अशा पद्धतीत माझे व्हिडिओ असतात. नक्की चॅनलवरचे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांना माहितीच आहे, खूप सोपं पद्धत असते. प्रत्येक ट्राय करून बघून मला कमेंटमध्ये सांगतात ही. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, 32 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे. त्यासाठी आपण डबल फोल्ड कारशीट पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड घेतलेला आहे आणि तुम्हाला आता सुरुवातीला बंद बाजूकडून मापं टाकायला सुरुवात करायची. कारण आपण दोन फोल्ड का घेतो तर पाठीमागचा समोरचा भाग आपला निघावा म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घेत असतो. तर सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊजची तयार उंची जितकी आहे तितकी घ्यायची, त्यामध्ये 1 इंच मार्जिन मिक्स करायचं. म्हणजे 13 इंच तयार आहे, 1 इंच मार्जिन 14 इंच आपण इथं घेतलेलं आहे. 14 इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं सुरुवातीला गळा रुंदी घ्यायची आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे, तुम्ही 2.5 इंच किंवा 2.25 इंच गळा रुंदी घेऊ शकता, काही फरक पडत नाही. आणि 3 इंच आपल्याला इथं शोल्डर घ्यायचा आहे. आणि समोरचा गळा आपला किती आहे, 32 साईजचा ब्लाऊज आहे, तयार 5.5 अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच. इथंही आपण बरोबर 2.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. हा 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. समोरच्या गळ्याला गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला शोल्डर घेतलंय, तिथं मुंडा घ्यायचा आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे, 5.25 इंच मुंडा घेतलेला आहे आपण इथं. आणि हा बॉक्स तयार केलेला आहे. मग आपण इथंही एकदा बघून घ्यायचा आहे, 3 इंच आहे का, म्हणजे शोल्डर आपलं कमी जास्त होणार नाही. तर तुम्हाला मैत्रीण, रेडीमेड पॅटर्न कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न जर हवे असतील तर मी पॅटर्नही देत असते. तर तुम्हाला हवे असेल तर तो तुम्ही 84 32 90 42 87 या नंबरवरती संपर्क साधा. बघा, आता आपला ब्लाऊज जो आहे तो 32 साईजचा आहे. मग छातीचा चौथा भाग आपला 8 इंच येतो आणि 1.5 इंच आपलं मार्जिन. इथंही आपण खाली सेम तेच करायचं आहे, 8 इंच आणि मार्जिन 1.5 इंच. म्हणजे हे तुमचं परफेक्ट असं लक्षात येईल. आता मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. मुंड्याचा आकार देताना 2 आकार असतात, 1.5 इंचाचा एक आहे तो 1 इंचाचा, पाठीमागचा 1.5 इंचाचा असतो, समोरील भागासाठी 1 इंचाचा असतो. मुंड्याला आकार देताना आता आपल्याला सगळं पेपर करून घेत आहे आपल्या साईडला. घेतल्यानंतर बघा, 1.5 इंचाच्या मुंड्याला खालपासून आकार देत देत गोला आकारमध्ये सुरुवात करायची आहे. आणि हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. आणि दुसरा आकार देताना आपण ही 1.5 इंच मार्जिन आहे तिथपासून सुरुवात करून घ्यायची आहे. हे दोन्ही आपले आकार देऊन तयार आहेत. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. क्रॉसपट्टीचं मार्किंग करताना हुकलूपच्या बाजूला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे, फिटिंगच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. नंतर इकडेही आपण 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि बॉक्स तयार केल्यानंतर आता कर्वमध्ये आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. म्हणून बघा, इथून सुरुवात करायची. वरती घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, क्रॉसपट्टी आपली परफेक्ट बसते आणि आपलं कटोरी आपली व्यवस्थित येते. तर बघा, आता आपल्या इथं कटोरीचं मार्किंग करताना काय करायचं आहे, ह्या हा हे जे पूर्ण आहे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ह्याचा मध्य काढायचा आहे. किती आहे आपलं, 8 1/2 इंच म्हणजे 9.5 इंचा मध्य काढून घ्यायचं आहे. म्हणजे 9.5 इंचा मध्य जितका येईल तितका असा डबल फोल्ड टेप करायचा आणि घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. मध्य काढायचा, समोरच्या गळ्याला 1 इंचाला करायचं मार्किंग.
आणि जो मुंडा आहे आपला 1 इंचाचा तिथून खाली आपल्याला 1/2 इंचाला 1 मार्किंग करायचे आहे आणि हे पॉईंट आहेत ते आपल्याला तिन्ही जोडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं आपलं मार्किंग झालेलं आहे. हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीनं आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपल्याला कुठून कट करायचं आहे, इकडच्या साईडने कट करायचं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण आपला जो 1.5 इंचाचा मुंडा आहे तो कट करायचा आहे. हा आपला गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे. दोन्ही भाग वेगळे कट करून घ्यायचे आणि मग क्रॉस पट्टी कट करायचं आहे. आता आपण पाठीमागचं भाग पाहायला ठेवू. समोरच्या भागाचं कटिंग करूयात. सुरुवातीला क्रॉस पट्टी कट करायची. आता आपल्याला पाठीमागचा भाग घेतलेला आहे आपण आणि पाठीमागच्या भागाची कटिंग करायची आहे. जेवढी तुमची पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तेवढी घ्यायची. साडेनऊ घेऊयात इथं आपण. तुमची जेवढी असेल तेवढी घ्या. कमी जास्त करू शकता तुम्ही इथं. आणि आपल्याला हे जे आहे ते चौकणीचा आकार मी इथं ठेवलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो गोलाकार पण देऊ शकता. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. कटोरी वाढवताना आपण दुसरा पेपर घेतलेला आहे आणि कटोरी आपली जशी आहे तशी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची आहे. कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. जितकं अंतर असेल आपलं त्याचा 5 इंच आलेला आहे, 5 चा मध्य येतो आपला 1/2 इंच. जिथं 1/2 इंच घेतलंय तिथं खाली आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. परत आपण इकडच्या बाजूला 1/4 इंच घ्यायचं आहे. तर 1.5 इंच घेतो आपण, पण 1/4 इंच घेतल्यामुळं काय होतं, कटोरी जास्त मोठी तयार होत नाही. 1.5 इंच घेतलं की कटोरी मोठी होते आणि ढिल्ली बसते आपल्या ब्लाऊजमध्ये छातीमध्ये, म्हणून आपण 1/4 इंच घेणार आहोत. आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता आपण हे फक्त क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे का, तर आपण समोरच्या जागेत घेतलं तर समोरचा गळा इथं मोठा होतो म्हणून आपण ते घ्यायचं नाही. आणि इकडच्या बाजूला वरी फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. आणि अंतर असं जॉईंट वाढवत आपल्याला गोलमध्ये ह्या पॉईंटला जाऊन मिक्स व्हायचं आहे. गोलमध्ये जायचं. बघा आता असं आपण कसं गोलाकार आपला आलेला आहे हे कट करायचं आहे.
परफेक्ट अशी आपली कटोरी तयार आहे. कटोरी तयार आहे तर आता आपल्या कटोरीचा टक्स कितीचा घ्यायचा असतो. आपण फोल्ड कपडा केल्यानंतर 1.5 इंच घेतो, म्हणजे इकडच्या साईडला 1.5 इंच, इकडच्या साईडला 1.5 इंच, वरती जे आहे ते आपण 2.5 इंच. बघा तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे कटोरी आहे. परत काय करायचं, हेटोक हेटोक एकमेकावरती असं ठेवायचं, खाली अंतर कमी जर झालं असेल तर कट करायचं. अशा पद्धतीनं बघा आपण 32 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. आणि आपली साईड पट्टीपेक्षा कटोरी 1/2 इंच एक्स्ट्राच पाहिजे आपल्याला, म्हणजे जोडताना कमी वगैरे पडत नाही. ही आपली क्रॉसपट्टी आणि हा आपला पाटिंगचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने इथं 32 साईजचं आपण कटिंग केलेलं आहे. इतकं सोपं आहे की सहज कोणालाही जमेल. एकदा व्हिडिओ बघितला तर कुठल्याही साईजचा तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज कट करू शकता. बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक देणार आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तर तुम्ही तो बाई कटिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.